एलईडीच्या पतदिवे बसवण्यात होत असलेला विलंब, त्यातील कथित भ्रष्टाचार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता, त्यामुळे एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना सर्वसाधारण सभेत दिलाय. वर्षभरापासून शहरात हे दिवे बसवण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांच्या निधीतून दिवे बसवणे बंद केले. नगरसेवकांचा संताप त्यावरूनच झाला. यापूर्वी कधीही दिव्यांसाठी म्हणून थांबावे लागले नव्हते, असा संताप प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. बाबूराव चांदरे यांनी कोणासाठी ही योजना केली गेली असा सवाल केला. अविनाश बागवे यांनी वीज बचत झाल्यानंतर त्याचा फायदा ठेकेदार कंपनीला 98% व महापालिकेला 2% असा करार कोणाला विचारून केला गेला याची विचारणा केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ठेकेदार कंपनीच्या फायद्यासाठी ही योजना राबवली जात असल्याची टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वसंत मोरे व साईनाथ बाबर यांनी आपल्या शर्ट पॅन्टवर एलईडीचे पांढरे दिवे लावून सभागृहात प्रवेश केला. मोरे यांनी आपली भूमिका मांडताना प्रभाग निहाय चांगले सुरू असलेले काम एकत्रित निविदा करून विनाकारण बिघडवले गेले, तेही नीट होत नाही व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो, अशी टीका केली. चांगलंच आहे, परंतु प्रत्यक्ष त्याच्यामध्ये रिडिंग कसं असणार आहे?